सिंघाड़ शहर के कारंजा चौक, संत तुकड़ोजी पुतला से विठोबा चौक तक किए गए विकास कार्य और सौंदर्यीकरण का लोकार्पण, इसी प्रकार शहर के विद्युत खंभों की एलईडी लाइटिंग का लोकार्पण कार्यक्रम का आयोजन किया गया। विधायक समीर कुणावर के हस्ते बड़े धूमधाम में विद्युत रोशनाई जैसम सौंदर्यीकरण लोकार्पण, उसी प्रकार शहर के विद्युत पोल के एलईडी लाइटनिंग का लोकार्पण किया गया। कार्यक्रम को नगर अध्यक्ष प्रेम बस्तानी, माजी जिला परिषद अध्यक्ष नितिन मड़ावी, उषाताई थूटे, भाजपा जिला महामंत्री किशोर भाऊ दीघे, सामाजिक कार्यकर्ता राजा भाऊ मैडमवार, भाजपा युवा मोर्चा के अंकुश ठाकुर, प्रोफेसर किरण वैद्य आदि सह मान्यवर उपस्थित थे। इस अवसर पर विधायक समीर कुणावर ने कहा कि हिंगनघाट शहर का विकास यही मेरा धैर्य है, ये मेरा सपना था जो आज पूरा हुआ, जिसका मुझे समाधान है, ऐसे विचार उन्होंने व्यक्त किए। लोकार्पण कार्यक्रम में बड़ी संख्या में शहर के नागरिक उपस्थित थे। 25 वर्षापासून होतं जेव्हा जे स्वप्न बघितलं तेव्हा मी काहीच नव्हतो, पण योगायोगाने आपल्या आशीर्वादाने ही संधी आली आणि मी आमदार झालो। आणि एक स्वप्न होतं की हा रस्ता, हा हिंगणघाट शहरातला मुख्य मार्ग आहे, तुकडोजी पुतळ्यापासून टिळक पुतळ्यापर्यंत कोणाहीकडे आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सर्व त्यांचे आभार मानतो। विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघ आहेत, अनेक आमदार आहेत, त्यांनी किती रुपये आणले याचे साक्षीदार आपण आहात। आणि समीर भाऊंनी आज या ठिकाणी जे विकासाचं भव्य दव्य नेत्रदीपक दीपोत्सव या ठिकाणी आपल्या समोर सादर केला आणि दिवाळीची जी अनोखी भेट समीर भाऊंनी तुम्हाला दिली, यावरून जर महाराष्ट्रात पुन्हा सरकार जर असतं तर समीर भाऊंनी पुन्हा 1500 कोटी रुपये आणले असते। या शहराचा, या विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलला असता हे मी दाव्याने सांगतो। हिंगणघाट से रवि योनौरकर की रिपोर्ट।